बुलडाणा शहरात गेल्या काही दिवसात चोरीचे प्रमाण वाढले असून पोलीस विभागाच्या दुर्लक्षितपणामुळे चोरट्यांचे मनोबल वाढल्याचे चित्र दिसून येत आहे. शहरातील जुना अजिजपूर मार्गावरील व्यंकटगिरी व्हिला अपार्टमेंटमध्ये तिसऱ्या मजल्यावर राहणाऱ्या भोंडे यांच्या घरी 26 मार्चला अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश करून 2.5 ते 3 लाखांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना उघडकीस आली. अजिजपूर मार्गावरील व्यंकटगिरी व्हिला या अपार्टमेंटमधील तिसऱ्या माळ्यावर राहणाऱ्या श्रीमती भोंडे या सकाळी 7 वाजता काही कामानिमित्त पिंपळगाव येथे गेल्या होत्या. 2 वाजता परत आल्यानंतर त्यांना घराला केवळ कडीकोंडाच असल्याचे दिसून आले. घरात प्रवेश करताच कपाटातील सामान अस्ताव्यस्त पडल्याचे आढळून आले असून 17,000 रुपये रोख व 7 ते 8 तोळे सोनं अज्ञात चोरट्यांनी लंपास करून पोबारा केल्याचे श्रीमती भोंडे यांच्या लक्षात येताच घटनेची तक्रार पोलिसात देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे. या भर दिवसाच्या चोरीच्या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांच्या कार्यकुशलतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. दरोदा ऑटो तिकडे जाते ना सर. मी अजिजपूर रोड येथे एक अपार्टमेंट आहे व्यंकटगिरी व्हिला म्हणून. त्या अपार्टमेंटमध्ये मी 3rd फ्लोअरवर राहते. मी सकाळी 7:30 सुमारास पिंपळगाव रेणुका येथे परीक्षेसाठी गेलेली असताना 2 वाजता घरी आली तेव्हा घरी आमची घराला कुलूप नव्हती आणि घराला कडीवर असल्यामुळे आम्ही घरात आल्यानंतर घराची ही अवस्था पाहून आम्ही सरळ स्टेशनला गेलो. तर स्टेशनचे पोलीस लोक वगैरे आल्यानंतर त्यांनी पंचनामा केल्यानंतर आमची पूर्ण त्यांनी तपासणी केल्यानंतर 2.5 ते 3 लाखाची नुकसान झालेली. सदर कॅश किती गेली? सदर कॅश आमची 70,000 कॅश आणि 7.5-8 तोळे सोनं पूर्ण होतं.